The government has decided to come down hard against the private taxi drivers, creating law and order problems in the state. Transport Minister Movin Gudino has warned to cancel the taxi permit and not to renew their permits until they get police clearance. While Kalangut MLA Michael Lobo has expressed confidence that nearly 50% of the private taxi owners will agree to operate under an app. While on the other hand, as a part of a peaceful protest, the private taxi operators will submit their permits for cancellation if Goa Miles is not scrapped within 2 days. Here's more. The taxi strike continued on the third day as well. Chief Minister Dr. Pramod Sawant, Tourism Minister Babu Asgaonkar, Transport Minister Movin Gudino and Kalangut MLA Michael Lobo held convened a meeting on the issue on Saturday late night. Officials of the Transport Department, Tourism, Police and members of the TTAG and GCCI were also present. CM said alternate arrangements are being made for the tourist. If a tourist is stranded, he should call the PCR and help will arrive. While Michael Lobo says some private taxis have shown willingness to operate under an app, but some leaders are misguiding them. Based on the law and order problem what they are about to create, we will cancel that taxi permit. And you know, once there is no police clearance, you will not even get a taxi permit in the future. So, strike politically motivated? No, politically motivated. Bilkul na, politically motivated. What is the sole opposition person? We will do a cancel. रेंट अ कॅब बन किंवा प्रायव्हेट कार्स जो आहात त्यांच्यानी आपले इवन दो कोचीस सेपरेट कोचीस दे आर अरेंजिंग जे फ्रॉम द एअरपोर्ट टू द हॉटेल्स किंवा हॉटेल्स टू द एअरपोर्ट बोथ द म्हणजे रेल्वे स्टेशन जे असं सगळे थिवी असलेले मडगाव असलेले थंयसर जवळपास 100 कदंबा बसीस आर इन सर्व्हिस ॲट प्रेझेंट 60 बसीस ऑलरेडी चालू झाल्यो ॲडिशनल आम्ही 40 बसीस जो असा त्यो दौरलेल्या असं अरेंजमेंट लागतं त्याच्या खातीर केला मुख्यमंत्री त्यांच्याकडे उभ्या 2 वरा उभेलो काल 2 आवर्स विथ चीफ मिनिस्टर विल स्टँड अँड टॉक उभं राहून उभेलो कित्याक उभं राहून उभे एका कॉल की ट्युरिस्टांक त्रास झाले थोडे सगळे ट्युरिस्टांक त्रास झाले आयज जावचे ना म्हणून ही सगळी व्यवस्था लायली हा आय एम ऑल्सो विथ माय टॅक्सी ओनर्स बट दे आर ऑल्सो लिटल गोईंग इन रॉंग डायरेक्शन दे कॅनॉट कीप आवर ट्युरिस्ट टू रॅन्सम सारखे थोडे जण सारखे एग्री हा की न्यू ॲप बेस्ड टॅक्सीक जॉईन जावपाक थोडे जण गोवा मायल्साकूय जॉईन जावपाक एग्री आहा तसे प्रॉब्लेम ना की काय जे लिडर आहा ते थोडे जण मिसगाईड करतात मिसगाईड करचे न्हू म्हणून माझे त्यांच्या कडे मागणी केन्ना स्टॉप जातलो माझ्या हिसपाने 2 दिवसां भितर हे प्रॉब्लेम सॉल्व जातले एक्झिस्टिंग आता टॅक्सी ओनर आहा ते 50% तरी ॲप बेस्ड टॅक्सीक जॉईन जातले इमिडिएटली तुम्ही पोया दाखयता 4-5 दिसांनी कित्याक जातले जॉईन इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ द ट्युरिझम इंडस्ट्री The BJP has extended support to Goa Miles, stating that app-based service has brought charisma to the Goan tourism industry. BJP Vice President Damu Naik said that 100% of the taxi drivers of Goa Miles are Goans and tourists have even given good reviews. App is the only for the welfare of taxi drivers. जे पैसे येतात त्यातूतल्यान 1 रुपया हो टॅक्सी असोसिएशनच्या वेलफेअर फंडाक दिवप असंही ठरला त्याचबरोबर सरकार तातूंत भितर आपलो 1 रुपये घालता तातूंत भितर आणि तितलीच मदत तांकां करता चुकून खंयच्या ह्या टॅक्सी असोसिएशन ऑर ॲपाच्या हातून जे संदर्भात रजिस्टर जाल्ले असो खंयच्याय मनशाक किंवा खंयच्या गाडयेक खंय तरी ॲक्सिडेंट झालो जाल्यार सुद्दां तांचे सेक्युरिटीच्या दृश्टीन सुद्दां विचार केल्ले आसा ताजी गाडी समजा कितें जावन ब्रेक हें जावन उरली ॲक्सिडेंटल आनी सम अनसर्टन जे तातूंत भितर पॉयंट्स नमूद केल्ले आसा तातूंत जाल्यार तांकां गाडी परत रस्त्यार हाडयसर ताका तो मानधन आणि त्याचबरोबर ॲश्युअर्ड बिझनेस महिन्यात इतली गॅरंटी देऊन हे ॲप कार्यान्वित केले असं द प्रायव्हेट टॅक्सी ऑपरेटर्स हॅव प्लॅन द फर्दर स्ट्रॅटेजी दे हॅव गिव्हन 2 डेज अल्टिमेटम टू स्क्रॅप गोवा मायल्स टू द गव्हर्नमेंट इफ नॉट द टॅक्सी ऑपरेटर फ्रॉम द कोस्टल एरियाज अलॉंग विथ अदर ऑपरेटर्स फ्रॉम वेरियस पार्ट्स ऑफ द स्टेट विल सरेंडर देअर परमिट्स आवर व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम चारी अँड यशवंत परब इन पणजी